यावेळी चेंडू हलक्यातने फिरवला, नक्कीच एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक त्याखाली गफलत करतोय, गफलीचा परिणाम चेंडू जाते वन बाउंड ती मारायच्या पारधी। यावेळी गुडलेन स्पॉटवर नवी चेंडू सरळ खेळून काढला, चेंडू जाते लॉंग रिजप मध्ये खाली येतोय चुकली परत नक्कीच। यावेळी षटपीक चेंडू होता आणि सरळ चेंडू फिरकावलाय, चेंडू जातोय डीप विकेटच्या डोक्यावरून। यावेळी पुन्हा यॉर्करचा चेंडू, चेंडू खेळून काढला हलका त्याने कार्पेट खाली जातो लॉंग रिजन मध्ये वैभव पाठवून टाकाय। यावेळी षटपीक चेंडू होता सरळ फिरकावलाय, चेंडू जातोय सी मारेचा पार। हे षटकार येणं देखील फुलपुरी संघासाठी सहाय्यकारक ठरू शकतं। पहिल्या चेंडूवरती घनाघाती प्रहार पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या गोलंदाजी विरुद्ध। यावेळी शक्ती जाता पुन्हा एकदा चेंडू हलक्या त्याने खेळून काढला, चेंडू जातो लॉंग रिजन मध्ये। यावेळी ब्लॉक पहिल्या चेंडू, चेंडू खेळून काढला, चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने वैभवच्या खाली, चुकली चुक नाही आणि एक धाव पूर्ण होते। यावेळी चेंडू षटपीक जाता सरळ फिरकावून दिला, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सहा धावांचा। षटपीक चेंडू होता पुन्हा एकदा फिरकावून दिला, चेंडू जातोय हवाई फायर, येतोय एक लांब लचकाचा फटका आणि मन वेधून घेणारी खेळी आपण पारच्या माध्यमातून पाहिलंय। नक्कीच याच मैदानावर सराव करताना पाहायला मिळाला, नक्कीच चांगला अनुभव देखील आहे आणि ज्या क्षमतेची विचार केला या खेळाडूचा नक्कीच क्षमता आहे। उलटा चेंडू होता सरळ फिरकावून दिला, चेंडू जातोय डी स्क्वेअर लेग रिज आहे। नक्कीच सामन्यामध्ये देखील जर विचार केला गोलंदाजी करताना मागरं सतत आटाळलं होतं, त्याचा विचार न करता आता माझ्याकडे जे हाती आहे आणि जे मी काय करू शकतो संघाला विजयी भूमिका प्रदान करण्यासाठी। आणि यावेळी चेंडू पूर्णपणे ऑफ साइड या पैसा टाकला। मात्र फ्लोर वर आणि चेंडू जातोय तुमची सीमारेच्या बाहेर षटकात आणि अशा प्रकारे षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या म्हणजे आणि इथे मात्र बॅक फुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅक फुटवर गेला आणि पुल केला आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीधा आहे 31। इथे मात्र बॅक फुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न स्वागत आणि इथे मात्र पहिला चेंडू पिच फॉर त्या गाळी आणि अजून देखील पाच चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फांबले आणि भूमकोड या संघाला गरजेत आहे। इथे मात्र वन हँड इथे मात्र सुंदर करती गोलंदाजी आणि इथे मात्र बॅक फुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे मा संख्या होते ती म्हणजे 48 तीन चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म इलेव्हन गुण मात्र आणि इथे मात्र चेंडू जातोय। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।